नमस्कार मंडळी, मी वनिता पाटील मायलेकट्टामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आणि आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे गोळ्याचं बेसन. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी इकडे मातीच्या भांड्यामध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. आता आपण घालूया 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी. जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण 8 ते 9 लसणाच्या टेस्टलेल्या पाकळ्या घालूयात. लसूण हलका ब्राऊन झाल्यानंतर त्यामध्ये आपण घालू 7 ते 8 कढीपत्त्याची पाने. त्यानंतर घालूयात 1 मोठा बारीक चिरलेला कांदा. कांदा छान गुलाबी रंगावर परतल्यानंतर त्यामध्ये आपण घालूया 1 चमचा हळद आणि 2 चमचे लाल तिखट. आता हे सगळं छान मिक्स करून आपण त्यामध्ये 2 ग्लास भरून पाणी घालूयात. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूयात. आता झाकण ठेवून छान उकळी काढून घेऊयात. 5 ते 7 मिनिटांमध्ये मिश्रणाला उकळी येते. बघा किती मस्त ढणढण उकळी आलेली आहे. आता गॅस मंद करायचा आणि 1 मोठी वाटी चण्याचं पीठ घेऊन एका हाताने चण्याचं पीठ टाकायचं आणि एका हाताने कलथा सारखा हलवत राहायचं. कलथा सारखा हलवत राहिल्यामुळे या पिठाच्या गोळ्या होत नाही, एकदम छोट्या छोट्या गोळ्या होतात. म्हणूनच याला गोळ्याचं बेसन असं म्हटलं जातं. तुम्ही पीठ एकदम भस्कण ओतलं तर अगदी मोठा गोळा तयार होईल पिठाचा. म्हणून असं हळूहळू पीठ ओतायचं आणि एका हाताने कलथा छान हलवत राहायचा कंटिन्यू. आता कलथ्याला लागलेलं हे पीठ पण आपण त्यामध्ये काढून घेऊयात चमच्याच्या सहाय्याने. आता हे बेसन असंच चमच्याच्या सहाय्याने 5 ते 7 मिनिट सतत ढवळत राहायचं, म्हणजे हे बेसन शिजलं जाईल. जसजसं बेसन शिजत जातं तस तसं त्याची कन्सिस्टन्सी घट्ट होत जाते. तुम्हाला जर भाताबरोबर खायचं असेल तर थोडंसं पातळ ठेवा आणि भाकरीबरोबरच फक्त खायचं असेल तर थोडं घट्ट करा. ऑलमोस्ट आता आपलं बेसन शिजलेलं आहे. अजून 2 ते 3 मिनिट मी थोडंसं बेसन घट्ट होऊन देणार आहे. आम्ही बेसन खाणार आहोत इंद्रायणीच्या भाताबरोबर, सो मी थोडंसं पातळच ठेवलेलं आहे. तुम्ही जर भाकरीबरोबर खाणार असाल तर थोडंसं घट्ट करा. आता वरतून तुम्ही कोथिंबीर घालू शकता आणि थोडीशी कसुरी मेथीही घालू शकता. चला तर आपलं गोळ्याचं बेसन तयार झालेलं आहे, आता आपण वाढायला घेऊयात. बेसनाबरोबर कांदा खायचा म्हणजे तो हाताने फोडलेला कांदाच खायला भारी मज्जा येते. आता मी वाढते गरम गरम इंद्रायणीचा भात आणि त्यावर गरम गरम गोळ्याचं बेसन. वा वा मस्त मज्जाच. आणि त्याबरोबर हा फोडलेला कांदा. या गोळ्याच्या बेसनाला कुणी झुणका म्हणतं तर कुणी पिठलं म्हणतं, कुणी काहीही म्हणू देत, पण झुणका आणि भात खाण्याची मज्जा काहीतरी वेगळीच असते. चला तर मग मंडळी या गरम गरम गोळ्याचं बेसन आणि गरम गरम इंद्रायणीचा भात खायला. काय मग मंडळी, आवडली का तुम्हाला गोळ्याच्या बेसनाची रेसिपी? चला तर मग पटापट लाईक करा, आपल्या मायलेकट्टा चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत मी गरम गरम भात आणि बेसन खाऊन घेते. चला तर मंडळी आपण पुन्हा कधीतरी भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा. बाय बाय.